गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक रान भाजी बनवणार आहोत. या रान भाजीचे नाव आहे आघाडा. मित्रांनो, आघाड्याची भाजी घराच्या आजूबाजूला आणि शेताच्या बांधावरती पण सहजपणे सापडते. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आघाड्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. चला तर मी सर्व भाजी धुवून घेतो. आघाड्याची भाजी धुवून झाल्यानंतर आपण ही भाजी कापून घेणार आहोत. ही भाजी कापून घेतल्यामुळे ही भाजी लवकर शिजते. मित्रांनो, आघाड्याची भाजी बनवण्यासाठी मी बारीक कापलेला कांदा, जिरे आणि मोहरी, शेंगदाण्याचा कूट आणि पाट्यावरती वाटलेली मिरची घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे. आघाड्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण बारीक कापलेला कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत. मित्रांनो, कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत आणि थोडा वेळ परतून घेणार आहोत. जिरे आणि मोहरी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वाटलेली मिरची टाकत आहोत आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेत आहोत. मिरची थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. मित्रांनो, शेंगदाण्याचा कूट थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आघाड्याची भाजी टाकत आहोत. ही भाजी आपण 5 ते 10 मिनिटे परतून घेणार आहोत. मित्रांनो, आघाड्याची भाजी 5 ते 10 मिनिटे परतून घेतल्यानंतर आपण या भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. यामुळे भाजी चांगली शिजते आणि कढईवरती झाकण पण ठेवावं लागतं. मित्रांनो, आपली रान भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. ही भाजी आता आपण खाऊ शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.